सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी झटपट. डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनमध्ये चढलेल्या गर्दुल्यानं महिलेवर हल्ला केलाय. सकाळी 6:30 ही घटना घडली. लेडीज डब्यात काच चढला असा जाब विचारल्यानं महिलेला मारहाण केली. त्यानंतर सर्व महिलांनी मिळून त्या तरुणाला पकडलं. पावसानं दडी मारल्यानं त्याचा परिणाम अन्नधान्यावर झाला. उत्पादन घटल्यानं डाळीच्या दरात 30-40% वाढ झाली आहे. रोजच्या जेवणात हमखास असणारी तूर डाळ ही 140-150 रुपयांवरती गेली आहे. किरकोळ बाजारात कांदा 100 गाठण्याची दाट शक्यता आहे. कांदा उत्पादनात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध नाशिक जिल्ह्यात घाऊक विक्रीचा दर काल क्विंटलमागे 5,700 रुपयांच्या घरात पोहोचलाय. येवल्याच्या बाजारात सरासरी भाव 5,000 असून सर्वाधिक भाव 5,700 इतका आहे. तर लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव 600-700 रुपयांनी वाढलाय. पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. 50,000 ठेवीदारांना 10,000 रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिला आहे. अर्बन बँकांच्या वाढत्या घोटाळ्यामध्ये सर्वसामान्य ठेवीदारच होरपळून निघत आहेत. राज्यात कुठलाही जिल्हा अथवा तालुका निर्मितीच्या प्रस्तावावर निर्णय झाला नसून राज्यातील वैधानिक विकास महामंडळाचं अस्तित्व ठेवायचं की नाही याबाबत सरकार विचार करत असल्याचं राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात कमी 500 आणि जास्तीत जास्त 3,000 जनावर असतील अशी अट घालण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर अक्कलकोट इथे तहसील कचेरीवर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तर भैया देशमुख यांनीही आंदोलन केलं. चारा छावणी आणि टँकरनं पाणी पुरवठ्याची मागणी संघटनेनं केली आहे. मुंबई, कोकण आणि महाराष्ट्र इतर भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र मराठवाड्यात काही भागात पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. चेंबूर आणि पांझरपोळ जोड रस्ता प्रकल्पातील बाधितांना लवकरात लवकर घरं मिळण्यासाठी त्यांची पात्रता 1 महिन्यामध्ये निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दहीहंडी उत्सव यंदा साजरा न करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दुष्काळ काही आताचाच नाही, मात्र आव्हाड जाणीवपूर्वक याचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देताना आता गावोगावी पुरंदरेंना पुरस्कार प्रदान केले जातील असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना गावोगावी पुरंदरेंना बंदिस्त पिंजऱ्यात पुरस्कार द्यावे लागतील असं काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी सांगितलं आहे. शिवसेनेचं अस्तित्व देशातही नाही आणि राज्यातही नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यातले सहकार मोडकळीस आणण्याचं काम भाजप आणि शिवसेना करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. भाजप ट्विटरवर राज्य चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना सत्ताधारी संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. दिवंगत आर.आर. पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोपींच्या जवळ पोहोचलो होतो आणि मी त्याचा साक्षीदार असल्याचं राणेंनी सांगितलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासकामात मदत करण्यासाठी राज्य सरकारनं 7 जणांचं पथक सीबीआयला देऊ केलंय. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या दाभोळकर यांची दुर्घटना हत्या झाल्याच्या घटनेला 2 वर्ष उलटून गेली आहेत, तरीही मारेकरी मोकाटच आहेत. ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मृत्यूला 6 महिने पूर्ण झाले. मात्र हल्लेखोरांचा शोध घेण्यात एसआयटीच्या टीमला यश आलेलं नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय. पोलीस आणि राज्य सरकारचा निषेध करून जवाब दो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातल्या एफटीआयआय आंदोलकांच्या अटक सत्रानंतर विद्यार्थ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाची एक टीम शुक्रवारी पुण्यात येत आहे. प्रशासनाकडून कॅम्पसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर संचालक तसंच मालमत्तेच्या रक्षणासाठी जे खासगी बाउन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंबईतील विद्यार्थ्यांनी समर्थन दिलंय. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस परिसरात अनेक विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. समता विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लोकगीतांच्या माध्यमातून या दडपशाहीचा निषेध केलाय. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी मंदाकिनी खडसेंची वर्णी लागली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाही दिसून आली. जात पंचायतीच्या अतिरेकाचा आणखी एक प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यासमोर आला. इथल्या बेटमोगरा गावातल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या 55 कुटुंबांना वाईट टाकण्यात आलाय. संगीताच्या साखरपुड्यास पंचांनी विरोध केल्यानं ही बाब पुढे आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेतेपदावरून मोठा राडा झालाय. काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र राणे विरोधी पक्षनेतेपद सोडण्यास तयार नाहीत. राणेंना विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्यास काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केलाय. पालिकेच्या महासभेत त्यावरून धक्काबुक्कीही झाली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये घडलाय. त्यामुळे बदनामीला घाबरलेल्या मुलीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. जालन्यात एका विवाहितेला ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट फेसबुक अकाउंटद्वारे 5 लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नितीन गायकवाडला अटक झाली आहे. अमरावतीतल्या धारणीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधीक्षक बाबाराव हिरामल सांडेकरला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. बदलीसाठी त्याने 4,000ची लाच मागितली होती. रेवंडी गावातली चिमुरडी मुलं चक्क डिजिटल शाळेत शिकत आहेत. शाळेतल्या खडू फळा आणि दप्तराची जागा आता टॅब अप्लिकेशन प्रोजेक्टर आणि ऑनलाईन पुस्तकांनी घेतली आहे. शिक्षक आणि गावकरी यांच्या लोकवर्गणीतून डिजिटल शाळा आता सुरू झाली आहे. जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील नेरी गावात चोरट्यांनी ज्वेलर्समधून 4,37,000 रुपयांचं सोनं चांदीचे दागिने लुटून नेले. चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यात. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. औरंगाबादेत 3 दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवरील झाडं तोडून निष्पाप बगळ्यांचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. पर्यावरणाला हानी पोहोचवाल तर कायदा दाखव असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.